सिद्धि फाउंडेशन आयोजित स्टार डायमंड मिस मिसेस मिस्टर किड सौंदर्य स्पर्धा पुण्यात मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत लहान वयोगटातील मुलामुलींपासून मोठ्या वयोगटातील महिला पुरुषांनी सहभाग घेतला. माझी प्रॅक्टिस करते, आय टीच इन अ मेडिकल कॉलेज, आणि संडेला माझे डान्स क्लासेस असतात. आणि समीर सरांनी सिद्धी फाउंडेशन्सनी मला अप्रोच केलं फॉर दिस बेली डान्स परफॉर्मन्स. ओके, आणि मग त्यासाठी आय मेड शुअर दॅट बाय अंडर सागरिकाज बेली डान्स अकॅडमी वी गेम ऑन द स्टेज टू परफॉर्म, अँड ही गेम अस अ ब्युटिफुल प्लॅटफॉर्म टू परफॉर्म. आणि इकडे मी बघितलं की खूप सारे टॅलेंटेड लोक आहेत आणि खूप जास्त सहभागी स्पर्धकांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्ती पत्रक देऊन गौरवण्यात आले. Women have been betrayed a lot, and it's really sad to look at them, to cry. I cannot see them crying always, so I always wanted to be an inspiration for them. I also wanted to change the mentality of the Indian society, and that's why I have decided to become a model. ये सिद्धि फाउंडेशन में अभी आज थोड़ी लेनियर हो गया, बहुत बहुत हैप्पी, बहुत खुशी. हमारे ट्रांसजेंडर वुमेन में हमारे कम्युनिटी की मैं मॉडलिंग करी ले को, और हमारे सोसाइटी ने सबको बता दी हम ट्रांसजेंडर वुमन, हम खुद को शो करने का, सब अच्छे से मॉडलिंग करने का, इसको भी बता दिए, इसको भी सपोर्ट करेंगे. सौंदर्यवती श्वेता देशमुख यांना मिसेस गोल्डन टायटलने गौरवण्यात आले.